मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा आपल्या सर्वांकरिता आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ने परिपूर्ण, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ यांनी परिपूर्ण असणारी ही भाजी आपल्या सर्वांनाच माहिती असेल. मित्रांनो, तात्काळ जर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बीचं प्रमाण हे वाढवायचं असेल तर आपण नक्की ही भाजी खाल्लीच पाहिजे. त्याचबरोबर ही भाजी अनेक प्रकारच्या जटिल रोगावर रामबाण उपायसुद्धा आहे. तर जाणून घेऊया या भाजीबद्दल, नेमकी ही भाजी कोणती आहे, काय आहे, कशाप्रकारे याचे फायदे आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सर्वसाधारणपणे सर्व महाराष्ट्राभर बाजारामध्ये ही भाजी उपलब्ध आहे आणि याला आपण घोळ म्हणतो. हिंदीमध्ये याला बडानुनिया असं म्हटलं जातं किंवा स्थानिक भाषेमध्ये याला मोठी घोळ किंवा भुई घोळसुद्धा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला पर्सलेन असं म्हटलं जातं. तर खूप जबरदस्त इफेक्टिव्ह ही भाजी आहे. तर बघू शकता आपण याचे आरोग्याशी निगडीत कोणकोणते फायदे आहेत. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर या भाजीचा तात्काळ आपण सेवन चालू करायचं आहे. बाजारामध्ये 5 रुपयाला झुडी याप्रमाणे ही भाजी मिळतं. आपल्याला बॅड कोलेस्टेरॉल हे कमी करायचे असेल, हृदय आपलं चांगलं ठेवायचं असेल तर आपण नियमितपणे या भाजीचं सेवन केलं पाहिजे. आपले हाडं मजबूत ठेवण्यासाठी आणि हाडाशी संबंधित जे काही आजार आहेत त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा असे आजार होऊ नये याकरता आपण या भाजीचं नियमित सेवन केलं पाहिजे. त्याचबरोबर इथे बघू शकता रक्त प्रवाह सुरळीत चालू ठेवण्यासाठी, त्याचबरोबर रक्त पातळ राहण्यासाठी, त्याचबरोबर रक्तभिसरण संस्था व्यवस्थित राहण्यासाठीसुद्धा या भाजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि डॉक्टरकडून ही भाजी रिकमेंडेड केली जाते. त्याचबरोबर लंग्स आणि ओरल कॅन्सर याला टाळायचं असेल तर ही भाजी आपण नक्की खायची आहे. यामुळे आपलं जे फुफ्फुस आहे ते चांगल्या प्रकारे काम करतं आणि ओरल कॅन्सर कोणत्याही प्रकारचे होत नाहीत. त्याचबरोबर आपल्याला जर मधमाशा चावल्या असतील किंवा साप चावला असेल तर अशा वेळेस या भाजीचं जर तात्काळ सेवन केलं तर त्याचा जे परिणाम आहे तो लगेच कमी होतो. त्याचबरोबर मस्क्युलर डिजनरेशन टाळता येतं आणि मोतीबिंदूसुद्धा आपल्याला टाळता येतो. तसंच जर चेहऱ्यावर स्किनवर रिंकल्स असतील, डाग असतील, मुरूम असेल तोसुद्धा पूर्णपणे या भाजीच्या सेवनामुळे बरा होतो. त्याचा वापर आपण केला तरी चालेल किंवा या भाजीचं जर आपण थोडासा ज्यूस काढला आणि तो चेहऱ्यावर काही मिनटासाठी लावला 4 ते 5 मिनटं आणि नंतर चेहरा धुतला तरी आपल्याला यामधून फायदा मिळतो. परंतु सेवन केल्यामुळे आपल्याला फायदा उशिरा मिळतो परंतु परमानंटली आपली स्किन ही चांगली होते, गोरी गोमटी होते, तजेलदार राहते. त्याचबरोबर डायरिया, गॅस्ट्रो इंस्टिनल डिसऑर्डर यासारखे प्रॉब्लेमसुद्धा या भाजीच्या सेवनामुळे क्युअर होतात. त्याचबरोबर हार्ट अटॅक, स्ट्रोक यापासून सुद्धा आपल्याला ही भाजी वाचवते. याचं जर चांगलं सेवन आपण नियमितपणे केलं आहारामध्ये तर आपलं हृदय चांगलं राहतं, फुफ्फुस चांगलं राहतं आणि कोणत्याही प्रकारचे हृदयाशी संबंधित रोग हे उद्भवत नाहीत. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये चिडचिड, एकटेपणा यासारखे जे डिसऑर्डर्स आहेत यासुद्धा कमी होतात. त्यामुळे त्यासाठीसुद्धा ही भाजी उपयोगात आणली जाते. याचं जर आपण न्यूट्रियन्स स्टेटस बघितलं तर याच्यामध्ये प्रोटीन 3%, कॅलरीज 1%, कार्बोहायड्रेट्स 1%, व्हिटॅमिन सी 35%, सर्वात मोठा साठा व्हिटॅमिन सीचा याच्यामध्ये आहे. व्हिटॅमिन ए 26%पर्यंत आहे आणि व्हिटॅमिन बी 60%पर्यंत. मिनरल्समध्ये मॅग्नेशियम, मॅग्नेज, पोटॅशियमसुद्धा आहे. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांनी ही भाजी खाऊ नये, त्यांनी अवॉइड करायची आहे. तर बघा न्यूट्रिशनल स्टेटस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B1, B2, B3, B6, B9, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मॅग्नेज, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक सुद्धा या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते. तर अशा काही रानभाज्या आहेत ज्याला आपण रानभाजीसुद्धा म्हणतो, अशा काही रानभाज्या आहेत की त्या
खूप इफेक्टिव्ह आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या भाज्यांपासून औषध निर्मिती करून लाखो रुपये कमवणाऱ्या काही औषधी कंपन्यासुद्धा आहेत. तर शेतातली भाजी आहे, रानभाजी आहे, सहज उपलब्ध होते, त्याचं सेवन आपण नियमितपणे केलं पाहिजे, जेणेकरून आपलं आरोग्य हे चांगलं राहील. कारण बरेच लोक हे फळं घेऊ शकत नाहीत. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते, आपली स्किन चांगली राहते, आपली इंटरनल सिस्टीम व्यवस्थित काम करते, जी काही दुर्गंधी शरीरामध्ये असते ती बाहेर पडते. आणि यासाठी व्हिटॅमिन सीयुक्त फळे खावे लागतात, जे की आंबट असतात. याच्यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी यासारखी जी फळं आहेत ती सर्वसाधारणपणे गोरगरीब लोक खाऊ शकत नाही. त्यामुळे यासारख्या भाज्या ह्या अतिशय स्वस्त दरामध्ये आणि इझिली अवेलेबल आहेत, त्याचा वापर करूनसुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची लेवल मेंटेन ठेवू शकतो, रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढू शकतो, आपली स्किन, आपलं शरीर, आपलं आरोग्य आपण व्यवस्थित ठेवू शकतो. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. आशा आहे आपल्या सर्वांकरता ती उपयुक्त असेल. बंधूंनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आतापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून यासारखी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, धन्यवाद.